मित्रांनो नमस्कार. SRIT स्किल्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. माझा परिचय मी दिलेला आहेच आणि आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनल स्पेशली फॉर IT स्टुडंट अँड वन ऑफ द सोशल ॲक्टिव्हिटी SRIT स्किल्स हे तुम्हाला माहिती झालं असेल. जे नवीन विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, त्यांच्या माहितीसाठी सांगतो मी. आणि माझं नाव शशिकांत पाटील आणि मी वर्किंग ॲज अ प्रिन्सिपल इन महापालिकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ITI मोरवाडी आहे आणि ITI मुलींचं कासारवाडी आहे. तिथं प्राचार्य म्हणून मी सध्या कार्यरत आहे. तर ही जी आपण सिरीज सुरू केली आहे की महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी ITIमधील ॲडमिशन सध्या सुरू आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे अतिशय चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. पहिला राऊंड झालेला आहे. आता पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालं होतं त्या जवळपास मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे. आमच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारे अतिशय शेवटच्या दिवशी तर आमच्याकडे खूपच विद्यार्थी आले होते. 3 तारखेला सांगेल मी. तर अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे आणि अशा प्रकारे पहिली फेरी संपलेली आहे. पहिल्या फेरीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले की आता ऑप्शन फॉर्म आम्ही भरायचे का. नवीन जे त्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेत पसंतीक्रम ट्रेडचे म्हणतोय मी, तर ट्रेडचे पसंतीक्रम परत भरायचे का दुसऱ्या राऊंडला. तर मी त्यांना उत्तर दिल्याने हे तुम्हाला कळावं म्हणून मी हा एक व्हिडिओ करतो. आणि दुसरी फेरी जी आता दुसरी फेरी महत्त्वाची ठरणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचं असे केस झाले की सपोज 1 नंबरला 1, 2, 3, 4, 5 त्यांनी पर्याय निवडले असतील, समजा त्यांचा 2 नंबर पर्याय असेल, 2 नंबरला समजा त्यांनी फिटर ट्रेड असेल, इथं मी जरा झालं कमी आहे, फिटर ट्रेड त्यांनी निवडला असेल 2 नंबरला, परंतु त्यांच्या लिस्टमध्ये नाव होतं पहिल्या लिस्टला, परंतु त्यांनी घेतला नसेल तरी चालेल. मग ते विद्यार्थी या सेकंड थर्ड राऊंडला क्वालिफाईड होतात. म्हणजे ना 2 नंबरचा ट्रेड मिळाला पण त्यांनी घेतला नाही तरी ते सेकंड राऊंडला ते जर त्यांनी हे ऑप्शन फॉर्म जर बदलले 1, 2, 3, 4 त्यांचे पसंतीक्रम बदलले करू शकत होते ते 3 तारखेपर्यंत. इथं दिलं आहे बघा 2 ते 3 क्लिअर झाले इथं विषय. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन त्यांचे बदलले नसतील पहिल्या राऊंडमधले जे असतील 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जे तुम्ही ट्रेड टाकले असतील ते नाही बदलले तरी चालतील, काही अडचण येणार नाही. ते तुमचे ॲटोमॅटिकली ही जी सेकंड राऊंड होणार आहे या सेकंड राऊंडमध्ये ते येणार आहेत. तर ह्या केस ह्या प्रवेश फेरीचं वैशिष्ट्य काय तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघायला लगेच सुरू करूया आपण, कारण मी व्हिडिओ छोटासा करायला तुम्हाला समजेल असं मी करणार आहे. तर दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा तुमची जे दुसरी प्रवेश फेरी ही कधी सुरू होणार आहे तर तिची संस्थानी आहे निवड यादी आणि ट्रेडनी आहे ही 6 ऑगस्टला लागणार आहे. 6 ऑगस्ट संध्याकाळी 5 नंतर लागणार आहे. आम्हाला विद्यार्थी फोन करून विचारतात की लिस्ट लागली का, कारण आम्ही सांगतो की लिस्ट संध्याकाळी 5 नंतर लागणार आहे. 5 ते 6 होतात, 7 होतात काही आणि मुलांना अजिबात काही अडचण नाही आहे की तुम्हाला त्यांना ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं त्या ट्रेडनुसार त्यांना SMS येतो मोबाईलवर आणि त्या SMSनं त्यांना कळतं की मला ही ह्या ITIमध्ये हा ट्रेड मिळालेला आहे असं सुद्धा त्यांना SMS येतो. ज्या विद्यार्थ्यांना SMS येत नाहीत त्यांनी काय करायचं, ज्या विद्यार्थ्यांना SMS येत नाहीत तर त्यांनी लिस्ट लागली का बघायची, लिस्टमध्ये त्यांचा कुठला क्रमांक आहे, त्यांना ट्रेड मिळालं का नाही ते पण तुम्ही बघू शकतात. मित्रांनो तुम्हाला मी वेबसाईट ही ऑलरेडी सांगितलेली आहे. डायरेक्टली तुम्ही ॲडमिशन, बाकीचं DVT लिहत नाही, admission.dvet.gov.in ओके ॲडमिशन ह्याच वेबसाईटवरून आपण फॉर्म भरला आहे. तुम्हाला माहिती असणार परत इथं सांगतो मी. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं लॉग इन जे आहे कँडिडेट रजिस्टर लॉग इन करून तुम्ही तुमचं पासवर्ड वगैरे जे आहे मोबाईल आणि तुमचं युजर आयडी टाकून तुम्ही लगेच तुम्हाला लिस्ट कुठली लागलेली आहेत शासनाच्या ह्या वेबसाईटवर पण डायरेक्ट येणार आहे, तुम्ही बघू शकतात ते. तर तुम्हाला कुठल्या ITIला कुठला ट्रेंड मिळाला आहे हे तुम्ही लिस्ट तिथं बघू शकतात. आणि नाही बघितली तर आम्ही पुन्हा आमच्या नेहमीप्रमाणे आम्ही सोय करतो. आम्ही जे आमच्या ट्रेडनिहाय ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली आहे अलॉट त्यांना ट्रेडनिहाय तर आम्ही ती पूर्ण लिस्ट आमचं जे सूचना फलक आहे त्याच्यावर आम्ही डिस्प्ले करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण केले आहेत. तुम्हाला आय थिंक सर्व कॅन्डिडेटला आम्ही ॲड केलं आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला. त्या ग्रुपवरसुद्धा आम्ही पूर्ण लिस्ट ट्रेडनिहाय आम्ही लिस्ट ते टाकतो निवड झाल्या उमेदवारांची. त्यामुळे उमेदवारांना अतिशय सोपं होतं त्यांना लिस्ट चेक करायला. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं असतं अलॉटमेंट तर त्यांनी ते डायरेक्ट आमच्याकडे ॲडमिशनला येतात. अशी आमची एक सिम्पल पद्धत आहे. तर याच्यावर जाऊया आपण लगेच. 6 ऑगस्टला आपली यादी सेकंड लिस्टची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. आणि ॲडमिशन जे आहेत ॲक्च्युअल राऊंड हे बघा दुसरी प्रवेश फेरीचं जे राऊंड आहेत तर पुन्हा एकदा तुम्ही मूळ प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे. मूळ प्रमाणपत्र कोणते आहे, काय कसे काय लागतात, काय जातीचा दाखला काय लागतो, नॉन क्रिमिनल काय लागतं, TC, LC हे सर्व मी सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये परत सांगणार आहे. तुम्ही मागे बघू शकतात.
त्याच्यामध्ये बघा की हे महत्त्व सांगतोय मी, याच्यावर लक्ष द्या आता, थोडा असा रेड पेन वापरतो मी. हे बघा, ज्या उमेदवारांनी पहिल्या तीन प्रकल्प पहिले तीन निवडले असतील, पहिला त्यांनी सपोज एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर त्यांनी ट्रेड नाव दिले असतील. सपोज आपण इथे एक नंबरला घेऊ, वेल्डर घेऊ, वेल्डर तो थोडा वेळ व्हिडिओ मोठा वेळपर्यंत समजून घ्या. वेल्डर समजा सेकंडला त्यांनी ई टी टाकलं असेल, इलेक्ट्रिशियन, आणि थर्डला समजा त्यांनी टाकलं असेल आमच्या पेंटर जनरल. ओके, पेंटर जनरल एक चांगला छान ट्रेड आहे, पेंटर फार डिमांडिंग ट्रेड आहे इंडस्ट्रीमध्ये, याची मॅनपॉवर्स मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्हाला बरंच काही काही सांगणार आहे पुढं, फक्त मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेल की ज्या विद्यार्थ्यांना मी पाठ करत नाही, मी मला जे येतं तसं मी सांगत असतो, ज्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी मला जर तुम्ही सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब अँड लाईक जर केलं, तर तुम्हाला यूट्यूबचं बघा कमेंट चॅनल, कमेंट सेक्शन असतं, तर कमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. बरेच मला विद्यार्थी प्रश्न विचारतात, ते विचारून मी तुम्हाला तुमचं आन्सर जे असेल ते निश्चितच देणार आहे. तर सपोज त्याने एक दोन तीन निवडला, आपण इथे चार आणि पाच टाकून द्या, चार नंबरला समजा त्यांनी प्लंबर टाकला आणि पाच नंबरला समजा त्यांनी वायरमन टाकला, एक उदाहरण घ्या. तर दुसऱ्या फेरीमध्ये काय होणार आहे मित्रांनो, हे बघा पहिले तीन, तर पहिले तीन म्हणजे हे जे आहेत एक दोन तीन, तर इथं मी ब्ल्यू पेन वापरतो, तर एक हा एक दोन आणि तीन, या तीनपैकी त्याला जो काही ट्रेड मिळेल एक दोन तीन, तर त्या तीनपैकी त्याला जो ट्रेड मिळेल, सपोज त्याला एक नंबरला वेल्डर असेल, दोन नंबरला ई टी, पेंटर तीन, सपोज त्याला तीन नंबरचा ट्रेड अलॉट झाला. ओके, ते अलॉटमेंट कसं होतं, ॲज पर युअर मेरिट अँड ॲज पर युअर कॅटेगरीनुसार अलॉटमेंट होतं. तर तीन नंबरचा जर त्याला ट्रेड मिळाला असेल, सपोज पेंटर जनरल मिळाला, तर तो ट्रेड त्याला तो त्याला त्याला ॲडमिशन त्या ट्रेडला घ्यावं लागणार आहे. हे मला सांगायचं आहे की त्याला एक ते तीनपैकी जर त्याला लागला एक दोन तीन, तर त्याला जो ट्रेड मिळेल तो त्याला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. जर तुम्हाला नाही घेतलं तर काय, जर नाही घेतलं तर तो विद्यार्थी आता दुसरी फेरी संपली तुमची, तिसरी चौथ्या फेरीला तो बाद होईल, त्याला अलाउड राहणार नाही आहे. तो डायरेक्टली संप शेवटची फेरी जी होईल, संपदेशन फेरी, पाचवी फेरी, त्याच्यामध्ये तो डायरेक्ट येणार आहे. परंतु तोपर्यंत काय होणार आहे की सर्व ट्रेड भरणार आहेत, त्याच्यामुळे ती पण तुम्ही काळजी घ्या. आणि ज्या उमेदवाराने चार पाच, सपोज एखादी सहावा पण ट्रेड भरला असेल, चार म्हणजे चारपासून खाली जर असतील, तर त्याला चार नंबरचा ट्रेड लागला समजा प्लंबर, इथं जस्ट लिहिलं मी प्लंबर, तर त्याला वाटलं त्या विद्यार्थ्याला चार नंबरचा ट्रेड त्याला अलॉट झालेला आहे की एखाद्या आय टी आयमध्ये त्याला समजा आमच्या आय टी आयमध्ये चार नंबरचा त्याने भरला होता आणि तो प्लंबर ट्रेड मिळाला आहे, जर त्या विद्यार्थ्याला वाटतं की ओके मला घ्यायचं आहे ॲडमिशन तर जरूर घ्या. आणि मी म्हणाले ॲडमिशन घेऊन टाका, जास्त विचार करू नका, कारण ट्रेड संख्या भरत भरत जाणार आहे, तर ॲडमिशन घ्या लगे आणि घ्यायला या, तरी तुमचं ॲडमिशन निश्चित होणार आहे. पण तुम्हाला वाटलं की नको मला हा चार नंबरचा ट्रेड लागलेला जो आहे प्लंबर घ्यायचा नाही आहे, नाही घ्यायचं आहे, तर तुम्ही थांबू शकता, तर काही अडचण नाही आहे, तर तुम्ही ॲटोमॅटिकली तिसऱ्या आणि चौथ्या फेरीला तुम्ही जाऊ शकतात. अशा प्रकारे सिस्टीम आहे, तुम्हाला समजले असेल. आणि ही जी प्रवेश फेरी जी आहे तर तरी पण चालणार आहे मित्रांनो. हे बघा आता तिसरी प्रवेश फेरी आली, तिसरी नाही लागत, आठ ते बारा, आठ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट म्हणजे पाच दिवस तुम्हाला मिळतात, आठ ते पाच, आठ ते बारा ऑगस्टपर्यंत ही दुसरी प्रवेश फेरी सुरू राहणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुमचं एल सी टी सी कॅटेगरीचा दाखला नॉन क्रिमिनल पुन्हा एकदा काढून घ्या, म्हणजेच तुम्हाला ॲडमिशनला अडचण येणार नाही. शासनाने खूप सवलत दिलेल्या आहेत, आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, कोणाकडे आता समजा एखादा ओ बी सी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे ओ बी सी आणि त्याच्याकडे एन सी नाही आहे, एन सी म्हणजे काय नॉन क्रिमिनलर, तर आम्ही त्याला मुदतवाढ देत आहोत. परंतु कॅटेगरीचं सर्टिफिकेट नाही तुमच्याकडे त्याचा दाखला, तर त्याला मुदतवाढ मिळणार नाही आहे. त्याच्यामध्ये हे बघा आणि सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवा. आणि मी पुन्हा एकदा सांगेल की ॲडमिशन घ्या, ट्रेड सर्व चांगले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, इंडस्ट्रीला मल्टी स्किलची गरज असते, मल्टी स्किलिंगची, ते एका ट्रेडवर डिपेंड राहत नाही. ज्या विद्यार्थ्याला मल्टी स्किल येतं त्या विद्यार्थ्याला पुढं नोकरीच्या अधिक संधी असतात, हे आम्हाला अनुभव आहे. आमच्याकडे खूप चांगल्या चांगल्या कंपनीचे आमच्याकडे लोक येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो, आमचं खूप मोठं प्रपोजल आहे पुढचं. ज्या विद्यार्थ्यांचं आमच्याकडे ॲडमिशन होणार आहे, आमच्याकडे म्हणजे तुम्हाला सांगतोय की आय टी आय मोरवाडी अँड आय टी आय मुलींची काय सरवडी, तर त्यांना आम्ही एक नंतर एकत्र बोलून एक सेशन घेणार आहोत की पालकांचं सेशन घेणार आहोत आणि हाऊ कॅन वी गो अहेड विथ धिस मल्टी स्किलिंग अँड इन दिस टेक्निकल वर्ल्ड, त्याच्याबाबत आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. म्हणजेच काय की तुमचं आमचं नुसतं शिकवणं, विद्यार्थ्याला येणं शिकवणं आणि जाणं म्हणजे वर्ष झाल्यावर जाणं असं नाही आहे, तर आम्ही त्याला पूर्ण अटॅच करतो, आम्ही ॲडमिशन करतो, ट्रेनिंग देतो. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आमचं विद्यार्थ्याचं जे ॲप्रेंटिस आहे, ॲप्रेंटिस पूर्ण लिहित नाही मी, अँड महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट, तर हे काम आम्ही करत असतो. त्याच्यामुळे आमच्याकडे वीकली दोन ते तीन कंपनीचे मेल आम्हाला येतात, संबंधित त्यांचे मॅनेजर लोक येतात, एच आर मॅनेजर येतात आणि आमच्याकडे माहिती घेतात. आम्ही लिस्ट पण आमच्याकडे माझी विद्यार्थ्यांचा डाटा आहे पुन्हा पुन्हा सांगतो आहे मी, तर त्याच्या विद्यार्थ्यांना देत त्या संबंधित कंपनीला देतो. म्हणजेच काय की वी आर नॉट ओनली टीचिंग बट वी आर प्रोव्हायडिंग असिस्टिंग कॅन्डिडेट टू डू
हिज जॉब अँड ॲज वेल ॲज सेल्फ एम्प्लॉयमेंटचा सुद्धा आम्ही सुरू केला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सेकंड राऊंड आहे, काय आहे ते तुम्हाला कळलं असेल. इफ यू हॅव एनी डाऊट, पुन्हा एकदा सांगतो की सबस्क्राईब करा आणि दिस इज वन ऑफ द सोशल ॲक्टिव्हिटी. आणि मागची व्हिडिओ पण बघा, आणि मी सांगितलं माझा परिचय दिला आहे, त्याच्यामुळे मला आयटीआयच्या बाबतीत संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला प्रश्न असेल तर जरूर विचारा, परंतु पुन्हा सांगेल की सबस्क्राईब करा, म्हणजे मी जास्त मला पण आवडेल जास्तीत जास्त विद्यार्थी माझ्यासोबत यायला. आणि पालकवर्गाने मला विचारलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. एवढंच बोलतो, पुन्हा भेटूया थर्ड राऊंडला. निरोप घेतो, थँक्यू, धन्यवाद.